आता बातमी पाहूया पावसासंदर्भात. हिंगोलीत ढगफुटी सदृश पाऊस झालाय. वसमत तालुक्यातल्या पिकांचं त्यामुळे मोठं नुकसान झालेलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हिंगोलीमध्ये मोठा पाऊस पडतोय आणि त्याचा फटका शेतकऱ्यांना सुद्धा सहन करावा लागतोय. नद्यांचं खोलीकरण रुंदीकरण करा अशा प्रकारची मागणी आता शेतकरी करतायत. नदीच्या काठी नाही, सगळ्या गावाचं नुकसान झाले. पाणी गारफाळाला भेट होत, इकडे बळे गावाला भेट पाणी. ढोरं वासरे सगळे पाण्यामध्ये चिखला म्हणजे आणि इथल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी, पाहूयात. हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील एक महिनाभरापासून पावसाने दडी मारली होती. त्यामध्ये काल दोन दिवसापासून संततधार सुरुवात झाली आणि त्यामध्ये वसमत तालुक्यातील बळेगाव अनेक ठिकाणी शेतीचे नुकसान झालेले आहे. मी आता सध्या उभा आहे बळेगावच्या शेती बांधावर. या ठिकाणी संपूर्ण शेतकरी जे आहेत ते शेतकऱ्यांच्या कशा नुकसान झालेले आहेत त्या संदर्भात आपण जाणून घेऊयात. नमस्कार, काय नाव आहे आपलं? अशोक तुळशीराम लांडगे. काय काय परिस्थिती झाली होती, आता काय शेतीची ही आहे नुकसान आहे? सर, दोन दिवसापासून पाणी पडू लागलं, थोडं थोडं पडलं, काल अचानक ऊन पडलं, ऊन पडून म्हणजे ढटफुटी झाली आणि ढटफुटी होऊन हे शेतीचं नुकसान आतोनात झालं. आणि ह्या नुकसानीमुळं अतिशय म्हणजे बरेचशीच नदीच्या काठाच्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं. तर शासनानं ह्या नदीचं जर खोलीकरण केलं तर एवढं नुकसान होणार नाही आणि त्यामुळं नुकसानही टाळेल आणि शेतकऱ्याचाही फायदा होईल. यासाठी शासनानं त्वरित या नदीवर खोलीकरण रुंदीकरण करून या नदीचं काम करावं ही शासनाला विनंती. तुम्ही मला सांगा की शेतीमध्ये कुठल्या कोणत्या कोणत्या पिकाची नुकसान झालेली आहे आणि काय सरकारची मागणी आहे? कापूस, सोयाबीन, हळद हे सर्व तूर मूग मुक्त गेला. आता तूर समजा या पिकाचं सगळं नुकसान झाले पाण्यानं जाऊन, त्याच्यामुळे सरकारनं याला पंचनामे करण्याचे आदेश द्यावे अशी आमची मागणी आहे. सरकार मायबापांनी या शेतकऱ्यांना कुठेतरी मदतीचा हात देण्याची आवश्यकता शेतकऱ्यांकडून करण्यात आलेली आहे. श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, बळेगाव, हिंगोली.